अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या पाठाचा अभ्यास करूयात मुलांनो इथे तुमच्यासमोर जोडस्तंभालेख दिसतो आहे या जोडस्तंभालेखामध्ये ब्राझील भारत आणि संयुक्त संस्थाने या तीन देशांचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न एकोणीसशे साठ ते दोन हजार सोळा या सालामधलं दाखवण्यात आलेलं आहे आणि हे उत्पन्न दशलक्ष यू एस डॉलरमध्ये आहे हिरवा रंग संयुक्त संस्थानांचा आहे लाल रंग भारताचा आहे आणि निळा रंग ब्राझीलचा दिसतोय आपल्याला या आलेखावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करूयात दोन हजार सोळा साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते इथे आपल्याला संयुक्त राष्ट्रीय संस्थाने यांचं उत्पन्न आपल्याला जास्त आहे आणि ते जवळजवळ अठराशे पन्नास दशलक्ष यू एस डॉलरच्या आसपास होते हे आहे भारत आणि ब्राझील यांची तुलना करता एकोणीसशे ऐंशी साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक होतं एकोणीसशे ऐंशी साली ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक असल्याचं नकाशामध्ये दिसत आहे पुढचा प्रश्न ब्राझील आणि भारत यांची करता दोन हजार सोळा साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक होतं दोन हजार सोळामध्ये आपल्याला भारताचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक दिसत आहे पुढचा प्रश्न दोन हजार सोळा साली भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा हा फरक दहा ते पंधरा दशलक्ष यू एस डॉलर इतका आपल्याला इथे दिसतोय पुढील प्रश्न दोन हजार सोळामधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्रे यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक विचारलेला आहे दोन हजार सोळामधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्रे यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सुमारे सोळाशे ऐंशी ते सोळाशे नव्वद दशलक्ष यू एस डॉलर इतका दिसत आहे अर्थव्यवस्थेचे भांडवलशाही समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था असे तीन प्रकार होतात कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय त्यांचे प्रकार विकास यांवर अवलंबून असते मुलांनो तुम्हाला इथे एक तक्ता देण्यात आला आहे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये जे व्यवसाय आहेत ते कोणत्या स्वरूपात आहेत याविषयीची माहिती देण्यात आली आहे ब्राझीलची माहिती भरून देण्यात आलेली आहे आणि भारताची आपल्याला भरण्यासाठी सांगितलेली आहे यामध्ये रेल्वे व्यवस्था भारतामध्ये सार्वजनिक आहे आणि बाकी सर्व व्यवस्था ह्या खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपाच्या आहेत पुढे जाऊयात भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय पाहूयात इथे तुमच्यासमोर विभाजित वर्तुळात दोन्ही देशातील स्थूल अंतर्देशीय उत्पादनांचं योगदान दिलेलं आहे वरचे दोन गोल आणि त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायातील टक्केवारी खालच्या दोन विभाजित वर्तुळांमध्ये दाखवण्यात आली आहे प्रश्न पहिला प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात आहे प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला भारतामध्ये जास्त दिसतीये स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचं योगदान जास्त दिसतंय आपल्याला इथे ब्राझील देशामध्ये दे, तृतीयक व्यवसायांचं योगदान अधिक दिसत आहे पुढील प्रश्न स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे हा हिस्सा ब्राझील देशामध्ये जास्त असल्याचा दिसतोय इथे पहा द्वितीयक व्यवसाय भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं म्हणता येईल का आणि ते सकारण सांगा ब्राझीलची एकाहत्तर टक्के लोकसंख्या तृतीयक व्यवसायामध्ये कार्यरत आहे या क्षेत्राचं स्थूल आंतरदेशी उत्पादनात सदुसष्ट टक्के योगदान आहे म्हणून ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित नाही असं आपल्याला म्हणता येईल भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे भारतामध्ये अनेक उद्योगधंदे सेवा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले तरी भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय आढळून येतो भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था विकसनशील आहेत त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न मात्र अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे आपल्याला इथे बहुरेषा आलेख काढण्यासाठी थोडी माहिती देण्यात आलेली आहे एकोणीसशे साठ ते दोन हजार सोळा या दरम्यानचं दरडोई उत्पन्न दिलेलं आहे की जे यू एस डॉलरमध्ये आहे इथे देशांची नावं दिली आहेत ब्राझील भारत आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने इथे साल देण्यात आले आहेत या माहितीच्या आधारे तुम्ही आलेख तयार करा या माहितीच्या आधारे आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा एक विकसित देश आहे आणि या देशामधील लोकसंख्या जास्त असली तरीही भारतापेक्षा कमी आहे आणि ती साक्षर आहे या देशाकडे अनेक पेटंट्स आहेत आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिक बळाचं सामर्थ्यसुद्धा आहे त्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील व भारतापेक्षा खूप खूप पुढे आहे भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील आहेत आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण उद्योग याबाबत हे देश प्रगतीपथावर आहेत स्थूल राष्ट्रीय उत्पन्न भारताचे जास्त असले तरीसुद्धा भारताचे दरडोई उत्पन्न हे ब्राझीलच्या तुलनेत कमी असल्याचंसुद्धा आपल्या लक्षात येईल मुलांना इथे आपल्यासमोर ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसायांचं वितरण दाखवलेलं आहे त्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत त्याआधी इथे सूची देण्यात आली आहे ही सूची सर्वांनी पहा आणि सूचीमध्ये प्रत्येक पिकासाठी किंवा खाणकामातील खनिजांसाठी पशुपालन मासेमारीसाठी कोणती चिन्ह दिली आहेत ती पहा आणि ती नकाशामध्ये कुठे आहेत ते पाहून घ्या प्रश्न पहिला ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचं उत्पादन प्रामुख्यानं घेतलं जातं ब्राझीलच्या दक्षिण व अग्नेय भागात कॉफीचं उत्पादन प्रामुख्यानं घेतलं जातं हे आपल्याला दिसतंय दक्षिण आणि आग्नेय भाग त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात ब्राझीलमध्ये कोणकोणती कौन अन्नधान्य पिके घेतात ब्राझीलमध्ये मका सोयाबीन भात ही अन्नधान्य पिके घेतलेली आपल्याला नकाशामध्ये दिसत आहेत पिकांचं वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा सदर पिके ज्या भागात घेतली जातात तेथील हवामान उष्ण आणि आर्द्र प्रकारचं व जास्त पर्जन्यदायी असावं भाताचं उत्पादन किनारपट्टीवरील भागामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं आहे या किनारपट्टीवर उत्पादन घेतलं जातं आहे येथील हवामान उष्ण व दमट असावं तसेच या ठिकाणी जास्त पर्जन्य असावं तर मक्याचं पीक आंतर भागात अमेझॉनच्या खोऱ्यात व उष्ण दमट हवामानाच्या प्रदेशात होतं आहे आपल्याला या ठिकाणी दिसेल ते सोयाबीन जास्त पर्जन्याच्या प्रदेशात असल्याने सोयाबीनचे उत्पाद उत्पादन होणाऱ्या क्षेत्रात अधिक पर्जन्य असावं हे आपल्या लक्षात येतं आहे त्यानंतर पुढे जाऊयात रबराचं उत्पादन कोठे केंद्रित झालं आहे उत्तर ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात व मध्य ब्राझीलमध्ये रबराचं उत्पादन केंद्रित झालेलं आहे या ठिकाणी केंद्रित झालेलं आपल्याला दिसून येईल पुढे जाऊयात आपल्याला इथे पीक प्रकार म्हणून तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे अन्नधान्य पिकं कोणकोणती आहेत भात मका सोयाबीन आणि उत्पादनाचं क्षेत्र जे आहे ते मध्य ब्राझील पूर्व किनारी भाग आणि दक्षिण ब्राझील नगदी पिकं कॉफी ऊस काकाओ रबर आणि उत्पादनाचं क्षेत्र उत्तर ब्राझील पूर्व ब्राझील आग्नेय व दक्षिण ब्राझील फळे व फळभाज्या केळी संत्री पूर्व किनारी भाग आग्नेय ब्राझील या ठिकाणी आपल्याला आढळून येतो त्यानंतर आपण शेती हा भाग पाहूयात मुलांना ब्राझीलमधील आपल्याला शेती पाहायची आत्ता ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेश या भागामध्ये शेती व्यवसाय केला जातो इथे आपल्याला किनारी प्रदेश दिसेल ब्रा ब्राझीलचा किनारी भाग आणि ब्राझीलची उच्चभूमी या भागामध्ये आपल्याला शेती व्यवसाय केलेला दिसतोय आपण शेती व्यवसायाबरोबरच शेतीपूरक उद्योगसुद्धा पाहणार आहोत येथील भूरचना आणि अनुकूल हवामान यामुळे विविध प्रकारची इथं पिकं घेतली जातात भात व मका ही प्रमुख अन्नधान्याची पिकं असून कॉफी काकाओ ऊस आणि रबर ही नगदी पिकं इथे घेतली जातात कॉफी व सोयाबीन यांच्या उत्पादन आणि निर्यात याबाबतीत ब्राझील अग्रेसर आहे या, या पिकांव्यतिरिक्त केळी अननस संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचं उत्पादन देखील इथं घेतलं जातं मध्य ब्राझीलमध्ये मका घेतला जातो तर साओ पावलो आणि मिनास झिराईस या राज्यांमध्ये कॉफीचं उत्पादन घेतलं जातं शेतीस पूरक म्हणून गवताळ प्रदेशात गाई शेळ्या व मेंढ्या पाळल्या जातात त्याबरोबरच मांसोत्पादन व दुग्धोत्पादन देखील घेतलं जातं ब्राझील खानकाम व्यवसायाची माहिती घेऊयात ब्राझीलचा पूर्व भाग लोह खनिज मॅगनीज निकेल तांबे बॉक्साइट इत्यादी संपत्तीने संपन्न असा आहे तर ब्राझीलच्या अंतर्गत भागामध्ये दुर्गमता घनदाट अरण्ये सुप्त खनिज साठ्यासंबंधीचं अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकामुळे इथे खाणकाम विकासावर मर्यादा आल्या आहेत खनिजांची उपलब्धता व देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे ब्राझीलच्या मासेमारीविषयी माहिती घेऊयात ब्राझील देशाला सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे उष्ण व थंड प्रवाहांचा संगम तसेच विस्तीर्ण भूखंड भूखंड मंच यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचं उत्कृष्ट क्षेत्र लाभलेलं ला आहे इथे बऱ्याचदा असा एक प्रश्न विचारला जातो ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचं केंद्रीकरण झालेलं आहे त्याची कारणं सांगा तर ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात ब्राझील हा उष्ण प्रवाह आणि फॉकलंड हा शीत प्रवाह सागरी प्रवाह एकत्र येतात तसेच दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत विस्तीर्ण असा भूखंड मंच आहे त्यामुळे माशांच्या प्रजननाकरता आवश्यक उत्तम नैसर्गिक स्थिती इथे लाभते आणि म्हणून या ठिकाणी मासेमारी व्यवसाय जोरात चालू आहे इथे मासेमारी व्यवसायाचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसतं पुढील प्रश्न ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही यावर कारण आपल्याला सांगायला आहे ब्राझीलच्या अंतर्गत भागात घनदाटवनामुळे प्रदेश दुर्गम आहे पाण्याचा वेग प्रचंड आहे यामुळे अंतर्गत भागात मोठ्या नद्या असूनही गोड्या पाण्यात मासेमारीचा विकास झालेला नाही तसेच मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आला आहे वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांच्या मदतीने हा व्यवसाय केला जातो आणि त्यामुळे इथे मासेमारी व्यवसाय विकसित झालेला नाही आपण ब्राझीलमधील उद्योग पाहूयात ब्राझीलमध्ये लोह आणि पोलाद वाहन जोडणी खनिज तेल प्रक्रिया रासायनिक उत्पादन सिमेंट निर्मिती इत्यादी उद्योगांचा समावेश होतो तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत साखर कापड रेशीम व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचाही ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे मोठ्या उद्योगांचं केंद्रीकरण दक्षिण व अग्नेय भागात आपल्याला इथे झालेलं दिसतं या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे भारतातील शेती व्यवसायाची माहिती घेऊयात भारत हा कृषीप्रधान देश असून जवळपास निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्याचं दिसतं भारतातील सुमारे साठ टक्के भूभाग लागवडीखाली आहे विस्तीर्ण मैदाने सुपीक मृदा अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी हवामानातील विविधता इत्यादी कारणामुळे भारतामध्ये प्राचीन काळापासून शेती केली जाते भारतामधील शेती ही प्रामुख्याने निर्वाह प्रकारची आहे भारतामध्ये भात गहू ज्वारी बाजरी मका ही प्रमुख पिके तसेच चहा ऊस कॉफी कापूस रबर ताग ही नगदी पिके घेतली जातात भारत हा विविध प्रकारची फळे भाजीपाला तसेच मसाल्याचे पदार्थ पिकवणारा देश म्हणून ओळखला जातो भारतातील मासेमारीविषयी माहिती घेऊयात भारताला पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी असा एकूण मिळून सात हजार पाचशे किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि या दोन्ही किनारपट्टीवर मासेमारी केली जाते भारत हा खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रणी असा देश आहे आहारातील घटक रोजगार निर्मिती पोषण स्तर वाढवणे परकीय चलनप्राप्ती इत्यादी कारणांसाठी भारतात मासेमारी व्यवसायाचा उपयोग होतो त्यामुळे भारतात मासेमारी व्यवसायास खूप महत्त्व आहे मासेमारी व्यवसायाचं आहारातलं महत्त्व भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्र गोवा व केरळ या राज्यातील आणि पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश तामिळनाडू पश्चिम बंगाल ओरिसा या राज्यातील किनारपट्टींच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या आहारात मासे हा एक मुख्य घटक आहे खाऱ्या पाण्यातील मासेमारी पाहूयात भारतातील मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी खाऱ्या पाण्यातील मासेमारीचा वाटा चाळीस टक्के आहे भारतात खाऱ्या पाण्याच्या मासेमारीत अरबी समुद्रात वशी बांगडा बोंबील सुरमई पापलेट झिंगे इत्यादी जलचरांची आणि बंगालच्या उपसागरात शेवंडे लबीचकई रावस इत्यादी जलचरांची चा, पकड होते गोड्या पाण्यातील मासेमारी भारतातील विविध नद्या कालवे जलाशय तलाव इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय चालतो भारतातील गोड्या पाण्यातील मासेमारीत कटला रोहू चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील मासे पकडले जातात भारतातील मासेमारीचा एकूण वार्षिक उत्पादनापैकी गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा साठ टक्के आहे मुलांनो इथे दिलेला तक्ता पाहूयात आणि त्यासोबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात व्यापार संतुलन म्हणजे काय जेव्हा एखाद्या देशाची आयात ही निर्याती समान असते तेव्हा अशा स्थितीस व्यापार संतुलन असं म्हणतात प्रश्न दोन व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा व्यापार संतुलनाचे तीन प्रकार आहेत संतुलित व्यापार अनुकूल व्यापार आणि प्रतिकूल व्यापार पुढील प्रश्न प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे प्रत्येक वर्षात भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला दिसतं आहे ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते ब्राझीलचे व्यापार संतुलन अनुकूल व्यापार प्रकारात येते भारताचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते भारताचे व्यापार संतुलन प्रतिकूल व्यापार प्रकारात येते मुलांनो ब्राझीलमधून प्रामुख्याने लोह खनिज कॉफी कोको कापूस संत्री केळी इत्यादींची निर्यात केली जाते आणि ब्राझील यंत्रसामुग्री रासायनिक उत्पादने खते गहू वाहने खनिज तेल वंगन इत्यादींची आयात करतो आकृती आठ पॉईंट पाचचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला ब्राझील व भारताच्या व्यापाराची तुलना करायची आहे इथे आपल्याला भारताच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनामध्ये व्यापाराचा हिस्सा दोन हजार दहामध्ये पन्नास टक्के होता असं आहे आणि एकोणीसशे नव्वदपर्यंत भारताच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनामध्ये व्यापाराचा हिस्सा ब्राझीलच्या तुलनेत कमी होता एकोणीसशे नव्वदनंतर दोन हजार दहापर्यंत भारताच्या व्यापाराचा हिस्सा वाढत गेला आहे परंतु दोन हजार सोळामध्ये म्हणजे सहा वर्षात याचं प्रमाण दहा टक्केने कमी झाल्याचं दिसतं आहे भारताने प्रामुख्याने चहा कॉफी मसाल्याचे पदार्थ कमावलेले कातडे कातडी वस्तू लोह खनिज कापूस रेशीम कापड आंबे इत्यादीची निर्यात करताना आपल्याला भारत दिसेल तर खनिज तेल यंत्रसामुग्री मोती मौल्यवान खडे सोने चांदी कागद औषधे इत्यादींची भारत आयात करतो इथे आपल्याला काही ब्रिक्सबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊयात पहिला प्रश्न विचारलाय ब्रिक्स या लघु लघुरूपाचा अर्थ काय होतो मुलांनो ब्रिक्समध्ये बी म्हणजे ब्राझील आर म्हणजे रशिया आय म्हणजे इंडिया भारत चीन चायना दक्षिण आफ्रिकाचा एस घेतलेला आहे आणि याच्यापासून ब्रिक्स हा शब्द तयार झालेला आहे हा गट कधी स्थापन झाला हा गट जून दोन हजार सहामध्ये स्थापन झालेला आहे या गटाचे उद्देश कोणते गटातील सदस्य देशांमध्ये परस्पर आर्थिक सहाय्य व्यापार वाढ परस्पर सहकार इत्यादी या गटाचे उद्देश आहेत कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत उत्तर अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत या गटाचे सदस्य देश कोणकोणत्या खंडात आहेत या देशाचे सदस्य गट दक्षिण अमेरिका आशिया आणि आफ्रिका खंडात आहेत इथे आपल्याला एक आलेख दिसतोय आलेख भारताला ब्राझीलकडून झालेली आयात निर्यात दिसतीये ही आयात निर्यात दशलक्ष यू एस डॉलरमध्ये झालेली आहे इथे वर्ष दिलेले आहेत आणि इथे डॉलर्स दिलेले आहेत आपण त्यावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरं पाहूयात कोणत्या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला केलेल्या निर्यात मूल्यापेक्षा अधिक होतं तर दोन हजार नऊ व दोन हजार बारा या वर्षामध्ये भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला केलेल्या निर्यात मूल्यापेक्षा अधिक होतं पुढील प्रश्न कोणत्या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार संतुलन सर्वात अनुकूल होते दोन हजार तेरा वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार संतुलन सर्वात अनुकूल होते दोन हजार तेरा साली झालेल्या व्यापार संतुलनाबाबत भाष्य करा दोन हजार तेरा या वर्षी भारताच्या ब्राझीलशी संबंधित निर्यात मूल्यातील व आयात मूल्यातील तफावत सर्वाधिक होती ही तफावत शिल्कीचे व्यापारी संतुलन निर्देशित करणारी होती पुढील प्रश्न कोणत्या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे दोन हजार तेरा या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे पुढील प्रश्न ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधाबाबत टीप लिहा ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधात चढउतार झाल्याचे दिसते दोन हजार तेरा या वर्षांपासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे दोन हजार चौदा या वर्षापासून भारताच्या ब्राझीलबरोबरील एकूण आयातीत व निर्यातीत घट झाल्याचे आढळते